विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनल वरती। आज आपण बघणार आहोत शेकडेवाढी म्हणजेच परसेंटेज हा चॅप्टर। या चॅप्टर बद्दल तुम्हाला मी डिटेल मध्ये माहिती सांगणार आहे। या आधीच्या एका व्हिडिओ मध्ये परसेंटेज वरती कशा प्रकारे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते तुमच्या सोबत मी डिस्कशन केलेलेच आहेत। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही चेक करा, जेणेकरून तुम्हाला समजेल आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो। बघा, शेकडेवारी म्हणजे परसेंटेज, याचाच अर्थ पर म्हणजे प्रत्येक व सेंट म्हणजे 10 पैकी काढणे होय। तसेच पर थाउजंड म्हणजे 1000 पैकी काढणे होय। पर सेंट करता परसेंटेज म्हणजे हे चिन्ह वापरला तर परसेंटेज, टक्केवारी। ठीक आहे, तुम्हाला आता मी काय करते एखाद्या एक्झाम्पल देते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। बघा, एक संख्या घेऊया आपण 0.05। या काही संख्या आहेत ज्याचे तुम्हाला जर तुम्ही परसेंटेज काढले तर तुम्हाला काय होईल, अपूर्णांक रूपामध्ये लक्षात ठेवण्याचं। काही काही अशा संख्या असतात, तुम्हाला आयोग काय करतं, काही काही संख्या देतं आणि त्या अपूर्णांकामध्ये तुम्हाला तसं कन्वर्ट करावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला ते कन्वर्ट करता आलं पाहिजे, त्यामुळे तुम्हाला मी हे सांगत आहे। बघा, 0.25 ज्यावेळेस असतं त्यावेळेस 25 अपॉन हे जे पॉईंट असतो 0.25 तो 100 मध्ये हे करायचा, रूपांतर करायचं। ठीक आहे, 25/100। मग अजून एक एक्झाम्पल घेऊया, 0.05 = 5/100। अजून एक बघू आपण, बघा 0.0007 जर असं जर असेल ते कसं कन्वर्ट करायचं तुम्हाला मी सांगते। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आलाय तो। बघा, 0.07 त्याला काय करायचं, 7/0 इकडचे काय करायचे, खाली कन्वर्ट करायचे। ठीक आहे, 1, 2, 3, 4 समजलं, किती इझी आहे बघा। आणि त्यानंतर जर असं असेल समज 1.7.4 त्याला काय करायचं बघा, 1.0074 / 10, कारण की 10 आहे म्हणून 10 घेतला आपण। ठीक आहे, आता बघा परसेंटेज मधलं तुम्हाला सांगते मी, जर परसेंटेज मध्ये जर असेल तर ते कसं करायचं तुम्हाला आता एकदम सोपी मेथड सांगते। ठीक आहे, तर आपण हे घेतलं। ठीक आहे, आता परसेंटेज बघूया आपण, 5% असेल तर 5/100 म्हणजेच 1/20, 5 ने 100 भाग दिला 1/20 येत। दुसरी संख्या बघूया आता, 10% असेल तर 10/100 = 1/10, आहे का नाही इझी। त्यानंतरच बघा, 20% जर असेल तर 20/100 = 1/5। बघा, 20 ने 100 भाग द्यायचा, 1/5 आलं। त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊया, 25% बघूया, याच्यामधला आयोग कोणतं पण टक्केवरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, त्यामुळे तुम्हाला सगळंच आलं पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला सगळे एक एक सांगते, एक्झाम्पल देते। 25 = 25/100 म्हणजे 25 ने जर आपण 100 भाग दिला तर 1/4 येत। ठीक आहे, अजून एक संख्या घेऊयात आपण, 40 घेऊया। ठीक आहे, 40/100 = 2/5 ने आपण भाग दिला 2/5 येत। 60% घेऊ बघूया आपण आता, 60/100 = 3/5। बघा, अजून एक बघूया आपण संख्या, सगळे परसेंटेज तुम्हाला कव्हर करते आयोग कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारतो। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी जर करत असाल, PSI, STISO, राज्यसेवा, कंबाईन सरसेवा अशा परीक्षामध्ये अशा प्रश्न नेहमी येतात। 5% परसेंटेजमध्ये रूपांतर करा किंवा 5% परसेंटेजचं तुम्ही अपूर्णांक स्वरूपात रूपांतर करा, अशा प्रकारे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो। त्यावेळेस तुम्हाला ही पद्धत आली पाहिजे आणि त्यावेळेस तुम्हाला हा पर्याय न देता इकडच्या साईडचा पर्याय देतात, त्यामुळे असं काढता आलं पाहिजे, एकदम सोपी पद्धत आहे। बघा आता, 80/100 = 4/5। ठीक आहे, त्यानंतर जर असं समज
सहा वन छेद चार त्याचं काय येईल वन बाय सोळा. ठीक आहे, बघा आता एक मोठा आहे उदाहरण. अशा प्रकारे सहा दोन छेद तीन पर्सेंटेज असेल तर त्याला काय करायचं बघा, सहा गुणिले हे सहा गुणिले तीन करायचे आणि प्लस दोन टाका करायचे आणि अपूर्णांक खालचे तीन अशाला असं ठेवायचे छेदातले. ठीक आहे, आणि काय येईल म्हणजे पर्सेंटेज. मग ह्याचं कन्वर्ट जरा केलं आपण, सहा गुणिले तीन प्लस तीन म्हणजे अठरा प्लस दोन अपॉन तीन म्हणजेच किती झाले वीस बाय तीन पर्सेंटेज. ठीक आहे ना, एकदम इझी. अजून एक बघूयात आपण, हेच जर आपण पुन्हा कन्वर्ट जर केलं, समज तुम्हाला आयोगाने हा पर्याय नसन दिला तर काय करायचं, मग वीस अपॉन तीन गुणिले शंभर इज इक्वल टू एक छेद पंधरा अशा पद्धतीने. ठीक आहे, बघा अजून एक देत तुम्हाला मी, सहासष्ट बा दोन बाय तीन टक्के त्याचं काय येईल दोन बाय तीन. आणि जर असं जर असलं 87 वन बाय टू पर्सेंटेज त्याला काय येईल सात छेद आठ. ठीक आहे, त्यानंतर समज 33 वन छेद तीन पर्सेंटेज इज इक्वल टू वन छेद तीन. अजून एक एक्झाम्पल देते, 16 दोन छेद तीन टक्केवारी एक छेद सहा. बघा हे तुम्हाला माहीत पाहिजे तर, कारण की यावरती आयोग क्वेश्चन नेहमी विचारतो त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे. या सारणीवर 16 दोन छेद तीन काढायचे असलं तर आपल्याला काय करावं लागेल, उदाहरणार्थ समज तुम्हाला असं दिलं मी उदाहरणार्थ 60 टक्केचे 16 दोन छेद तीन पर्सेंटेज. ठीक आहे, मग काय येईल 60 गुणिले एक छेद सहा म्हणजे आपण 16 वन छेद तीनचं काय केलं एक छेद सहा. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, एक्झाम मध्ये जर तुम्हाला जर असं आलं तर त्यावेळेस 16 दोन छेद तीनच्या ऐवजी एक छेद सहा घ्यायचं म्हणजे त्याचं किती येईल, मग साईन 10 आहे 60 म्हणजे 10 आलं उत्तर. ठीक आहे का, एकदम सोपी पद्धत. त्याच्यामुळे तुम्हाला मी हे सांगितलं जेणेकरून याचा तुम्ही यूज करून समोरचे उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. आता उदाहरण अजून एक घेऊयात आपण, बघा उदाहरण असं आहे 20 टक्के म्हणजेच 20 अपॉन 100. ठीक आहे, म्हणजे काय येईल, म्हणजे 105. ठीक आहे, समजलं. बघा आता हा प्रश्न असा आहे, 1200 15 टक्के इज इक्वल टू किती किती. ठीक आहे, पहिला पर्याय काय 180, दुसरा आहे 150, तिसरा 190 आणि चौथा 200. बघा गणितामध्ये चा ची चे करिता गुणाकार चे चिन्ह व पर्सेंटेज करिता छेदा 100 वापरतात. तुम्हाला मी यापूर्वी सुद्धा शेकडेवारी चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे, आता पुन्हा एकदा सांगते. समज चा ची चे असेल तर त्यासाठी गुणाकार म्हणजेच गुणाकार वापरतात, आणि जर तिथं पर्सेंटेज जर आलं त्या जागी 100 घ्यायचे असतात. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. मग आता काय करायचं, 1200 चाची चे म्हणजे काय गुणाकार गुणाकार आणि 100% म्हणजे 15 काय करायचं 15/100. तुम्ही त्यात आपला हा 0000 कट झाले, 12 गुणिले 15 इजिकल टू किती आले 180. बघा बरं आपल्या पर्यायामध्ये 180 आहेत का, तर पर्याय क्रमांक दुसरा 180. बघा दुसरा प्रश्न असा आहे, 1520/12 1/2 किती. पहिला पर्याय 200, दुसरा पर्याय 180, दुसरा पर्याय 190 आणि चौथा पर्याय यापैकी नाही. बघा याचं सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आपल्याला. आता 12 1/2 तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे, बघा कसं येईल मग. तर बघा बरं, 1520 बघा 1520 चे चा ची चे काय सांगितलं तुम्हाला मी, गुणाकार चिन्ह वापरायचं. इथं काय वापरायचं, गुणाकार चिन्ह. ठीक आहे, आणि त्या टक्केवारी दिली असेल तर काय घ्यायचं आपल्याला, तर 100 घ्यायचं आहे. मग 12.5 आपण 100, 12 1/2 टक्के किती 12.5, आताच आपण मागे शिकलेलो आहे तर ते इज इक्वल टू 12 1520 गुणिले 125. 12 पॉईंट
पाचचा आपण पॉइंट उडून टाकला म्हणजे 125 आले, आणि मग तिथला पॉइंट उडवला म्हणून खाली काय आले, 1000 आले. म्हणजे इथला जो पॉइंट आहे का तो खाली शून्य रूपांतर आला, म्हणजे तो पॉइंट उठला आणि खाली 100 आलं. 100 होतं तर अजून एक शून्य वाढलं, ठीक आहे. म्हणजे कसं आलं, 125 आपण 1000 आलं, असं आलं. ठीक आहे, समजलं. अशा पद्धतीने करायचं बघा, पॉइंट उडवायचा वेळेस. मग काय इला इथं शून्य शून्य कटले, ठीक आहे. 152 गुणिले 125 आपॉन मध्ये किती, 100. मग 152 गुणिले 125 आपॉन 100, मग ह्याला पुन्हा आपण भाग दिला तर 152 गुणिले 25 आपॉन 10, सॉरी 20, हा आपण 20, ठीक आहे. नंतर मग आता 52 ला भाग दिला आपण, म्हणजे 76 गुणिले 25 आपॉन मध्ये 10. मग त्याला पुन्हा काय आला, आपला भाग दिला 76 गुणिले 25 केले आपण तर किती येतात बघा, 1900 आणि आपॉन मध्ये 10. मग आता हे 1900 वरती आपल्याला 10 ने 1900 ला भाग द्यायचा, मग शून्य शून्य कटले, मग किती राहिले, 190, ठीक आहे. आपल्या पर्यायामध्ये बघा आहे का 190, तर तिसरा पर्याय आहे 190, त्यामुळे आपलं उत्तर काय बरोबर आलं, तिसरं बरोबर आलं. बघा दुसरा प्रश्न असा आहे, अशा प्रकारचे आयोग नेहमी प्रश्न विचारतो, गोंधळून जायचं नाही, एकदम शांत डोक्याने विचार करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तर बघा 960 चे 32.2% किती, पहिला पर्याय आहे 312, दुसरा पर्याय आहे 300, तिसरा पर्याय आहे 412, आणि चौथा पर्याय आहे 400. तर बघा त्याच पद्धतीने आपल्याला ह्याचं सुद्धा करायचं आहे. 700 चे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे काय करायचं आहे, तर आपल्याला चे म्हणजेच गुणिले, ते आपण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. चाची चे म्हणजे काय, गुणिले, आणि पर्सेंटेज म्हणजे काय, तर 100 चे चिन्ह. इथं काय येईल, 960 × 32.5, ठीक आहे. त्याचं खाली येईल काय, 100. बघा अंश स्थानाचे दश स्थान चिन्ह काढून दशां पुढे 1 अंश असल्याने छेदांनी 10 वाढव. तुम्हाला आता सांगितलं मी बघा 35.5 आहे इथं, त्यामुळे त्याचं कन्वर्ट आपण 325 आपण 1000 मध्ये केलं, ठीक आहे. आपण जर पॉईंट जर उडवलो आता खाली 10 लागतं कधी पण छेदाला, हे लक्षात ठेवायची, कारण की यावरती प्रश्न असतो तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. आपल्याला पॉईंट उडवायच्या वेळेस खाली 0 ऍड करायला विसरायचा नाही, जर तुम्ही 0 नाही ऍड केलं तर तुमचे मार्क कटू शकतात, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा आता इथून पुढे काय करायचं, आता 960 × 325/1000 = किती आले, मग 96 × 13/4 त्याला आपण भाग दिला, ठीक आहे. मग इथं काय येईल, मग त्याला भाग दिला आपण पुन्हा डबल, तर 24 × 13, 96 ने आपण 4 ने 96 भाग दिला तर 24 येतं, मग 24 × 13 किती झाले, 312. आपल्या पर्यायामध्ये 312 आहे का बघा बरं, तर पहिलाच पर्याय आहे 312, त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला आपला हा बरोबर आला. बघा आता प्रश्न काय आहे, 3600 चे 4% चे 12% तर m = किती. पहिला पर्याय आहे 1200, दुसरा पर्याय आहे 1300, तिसरा पर्याय आहे 1250, आणि चौथा पर्याय आहे 1400. तर बघा याचं उत्तर कसं येईल, बघा 3600 × 4/100. तुम्हाला माहितीच आहे 4%, तुम्हाला मी आताच मागेच टक्केवारीच्यानुसार सगळं सांगितलेलं की 5% म्हणजे किती, ठीक आहे, 10% म्हणजे किती, त्याचप्रमाणे 4%चं पण आपल्याला इथं करायचं आहे, ठीक आहे. 4 × 100 केले = m × 12/100. 12%ला पण आपल्याला तसंच करायचं आहे, खाली 100 घ्यायचे आहे. तर तुम्हाला मी सांगितलंच आहे जेव्हा आपण पर्सेंटेजचं कन्वर्ट करतो त्यावेळेस छेदामध्ये 100 घ्यावे लागतात, म्हणून तर आपण असं पद्धतीने केलं. मग आता काय येईल, 3600 × 4/100 = 12m/100, ठीक आहे. मग आता काय येईल, 3600 × 4 = 12m, ठीक आहे.
शंभर शंभर आपण कट केली, 12 m। मग आता ह्याचं कन्वर्ट करायचं, आपलं m इज इक्वल टू 3600 गुणिले 4 भागिले 12। मग m इज इक्वल टू काय येईल? मग m इज इक्वल टू 300 गुणिले 4 इज इक्वल टू 1200। मग आपलं m इज इक्वल टू काय आलं? 1200। बघा बरं, पर्यायामध्ये आहे का 1200? तर पहिल्याच पर्यायामध्ये आहे 1200, त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला आपला हा बरोबर आला। त्याच पद्धतीने अजून एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत। बघा, 600 ची 18% परसेंटेज इज इक्वल टू x चे 6% म्हणजेच परसेंटेज, तर x इज इक्वल टू किती? पहिला पर्याय आहे 1700, दुसरा पर्याय आहे 1260, तिसरा पर्याय आहे 1800, आणि चौथा पर्याय आहे 1600। याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला, जसे आपण हे केलेलं आहे गणित त्याच पद्धतीने ही मेथड आहे। बघा, तुम्हाला सांगितलं आहे 6 ची चे म्हणजे गुणिले आणि परसेंटेज म्हणजे 100, हे तुम्हाला माहितीच आहे, ठीक आहे। मग 600 चे आपल्याला 18% काढायचे आहे, तर जे परसेंटेज इज इक्वल टू x चे 6%, ठीक आहे। आता इथं काय येईल? बघा, 600 गुणिले 18 भागिले 100। जेव्हा 18% आपण कन्वर्ट केलं त्यावेळेस काय आलं? 1800। बघा, यापूर्वी मी तुम्हाला पहिले समोर सांगितलेलं आहे पूर्ण की टक्केवारीमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर त्यामुळे मी मुद्दाम सांगितलं तुम्हाला, जेणेकरून असे प्रश्न येतात म्हणून तुम्हाला मी सांगितलं आहे, ठीक आहे। 1800 इज इक्वल टू x गुणिले 6 ची आलं म्हणून आपण गुणिले घेतलं आहे, इथं पण ची आलं म्हणून आपण गुणिले घेतलं 100, ह्याचं परसेंटेज म्हणून आपण इकडं ह्याच्यात रूपांतर केलं। नंतर काय येईल? मग 600 गुणिले 18 इज इक्वल टू x गुणिले 6, छेदातले 100 100 काय झाले? उडाले, म्हणजे कट केले। मग नंतर काय येईल? मग 600 गुणिले 18 भागिले 6 इज इक्वल टू x, ठीक आहे। x इज इक्वल टू 600 गुणिले 18 भागिले 6। मग आता x इज इक्वल टू 100 गुणिले 18, ठीक आहे। आपण याला भाग दिला, बघा 6 6 कटले तर आले किती? 100 आले, ठीक आहे। 100 गुणिले 18, मग 100 गुणिले 18 केले तर मग x इज इक्वल टू किती येतात? 1800। x इज इक्वल टू 1800। बघा बरं, आपल्या पर्यायामध्ये 1800 आहे का? तर पर्याय क्रमांक तिसऱ्यामध्ये आहे 1800। बघा, याच पद्धतीने सेकडेवारीमध्ये तुम्हाला अजून मी कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, हे तुम्हाला एकदम सिंपल घेतलेले आहे मेथड। अजून तुम्हाला असं मोठ्या स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारतात, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की कशा प्रकारचे विचारतात। तो व्हिडिओसुद्धा बघायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतो। तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि हो, शेअर करायलासुद्धा विसरू नका। त्याचबरोबर ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या फेसबुक पेजला पण फॉलो करायला विसरू नका, त्यावरती आम्ही प्रश्नसंचय, क्वीज, पझल्स डेली स्वरूपामध्ये टाकत असतो, त्याचा तुम्हाला परीक्षेला 100% फायदा होईल। धन्यवाद।